छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी छत्रपती संभाजी महाराज की जय। भवानी आणि कर्जत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित खासदार श्रीरंगाप्पा बारणे या मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रजी थोरवे माझे विधिमंडळातील सहकारी आमदार शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार सदा भाऊ सर्वनकर संपर्क प्रमुख विजय पाटील संतोष भोईर प्रमोद घोसाळकर अरुण चाळके विकास गोगावले आता व्यासपीठ मोठा आहे त्यामुळे मी सर्वांची नावं घेत नाही माफ करा आणि हरिभक्त परायण राणे महाराज देशमुख महाराज रामदास पाटील महाराज मांडे महाराज आणि इतर सर्व मान्यवर आणि व्यासपीठ मोठंच आहे भरगतच आहे परंतु समोर जनसागर देखील महासागरा एवढा मोठा आहे। खरं म्हणजे आज जिथून सुरुवात झाली तिथून पाहिलं सर्व लोक वारकरी धारकरी सर्व माता भगिनी विचारलं अरे बाबा माणसं सगळी इकडे मग सभेला काय बोले सभा गच्च फूल भरलेली आहे आणि अधिकचे माणसं आपल्या बरोबर चालताय आणि हा जो महापूर जो आहे हा महापूर पाहिल्यानंतर मला वाटतं या महापुरात सर्व विरोधक वाहून जातील अशा प्रकारचा आज ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी होतोय। महेंद्र थोरवे यांनी अत्यंत कमी वेळात कामांचा एवढा डोंगर उभा केलाय मला माहीत नव्हतं 800 कोटी रुपये त्याने त्याच्या तोंडून सांगितलं कारण त्याने हेही सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांच्या समोर गेल्यानंतर मला कधी विचारत नाहीत सही करतात अशा सह्या त्याने अनेक घेतल्या म्हणून 800 कोटी रुपये इकडे घेऊन आलाय तो निधी कसा आणायचा हे महेंद्र थोरवे यांना माहीत आहे तसे इथं भरत शेठना पण चांगलं माहित आहे आणि महेंद्र दळवींना पण माहित आहे। खरं म्हणजे आज जो काही डोंगर कामाचा उभा राहिला जो निधी आणि विकास कामांचा धडाका महेंद्र थोरवे यांनी लावल्यामुळेच आपण एवढ्या मोठ्या संख्येने त्याच्या कामाची पोच पावती आज आपण दिलेली आहे आणि मैदान कुठेही कोपरा शिल्लक नाही खचाखच भरलंय
मला वाटतं आतापर्यंतच्या या मैदानाचे सगळे रेकॉर्ड महेंद्र तुम्ही तोडलेले आहेत. आणि आजचा अनेक उद्घाटन लोकार्पण होत असतात, परंतु आजचा जो हा कार्यक्रम आहे तो आध्यात्मिक आणि ऐतिहासिक असा आहे. कारण सगळ्यात अगोदर, कारण सगळ्यात आधी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाच्या अतिशय भव्य अशा प्रवेशद्वाराचं लोकार्पण झालं. खरं म्हणजे नानासाहेबांनी तर स्वतःचं सगळं आयुष्यच सर्वसामान्यांसाठी लोकार्पण केलं होतं. सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत, त्याची दुःख दूर केली पाहिजेत, त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. अशा प्रकारचं जसं आपण सागरामध्ये एक दीपस्तंभासारखं एक नेतृत्व पाहतो, तसं त्यांनी या महाराष्ट्राला मार्गदर्शन केलं आणि घराघरामध्ये मनामनामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नावाचं भव्य दिव्य असं प्रवेशद्वार, त्यांच्या कार्याला साजेसं भव्य दिव्य प्रवेशद्वार या ठिकाणी महेंद्र थोरवे यांनी केलं, त्याबद्दल मी महेंद्र थोरवे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांचा वारसा पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी समर्थपणे पुढे नेत आहे, सचिन दादा नेत आहे, आणि अनेक श्री सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर खरं म्हणजे हे कर्जत तालुक्यासाठी हे मुख्य प्रवेशद्वार अतिशय सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारं ठरेल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आज मी आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून उभा आहे. बरशेटना, महेंद्रला, महेंद्र दळवीना सगळ्यांना माहीत आहे. आयुष्यामध्ये जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा कोणीतरी पाठीराखा असावा लागतो. तसं धर्मवीर आनंद दिघे साहेब, बाळासाहेब, तसेच आप्पासाहेब देखील. आणि म्हणून आज पुढे आल्यानंतर पांडुरंगाची 52 फुटाची मूर्ती या ठिकाणी उभी राहिलेली आपण पाहिली. मला वाटतं राज्यामध्ये नाही, देशामध्ये नाही, जगभरामध्ये पांडुरंगाची एवढी मोठी मूर्ती महेंद्र थोरवेने इकडे उभी केलेली आहे. आणि पांडुरंग आपला विठोबा सांगतायत की मी इथं उभा आहे, तुमच्या सगळ्यांवर माझं लक्ष आहे, तुम्ही निर्धास्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा, अशा प्रकारची मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर आहे. असंख्य वारकरी इकडे आहेत, अनेक वारकऱ्यांना महेंद्र थोरवे यांनी चेकचं योगदान दिलंय. खरं म्हणजे वारकरी संप्रदाय हा या राज्यामध्ये देशभरामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करत असतो, समाज घडवण्याचं काम करत असतो, समाजाला सन्मार्गाकडे आणण्याचं काम करत असतो. आणि म्हणून आज पांडुरंगाची भव्य दिव्य अशी या ठिकाणी मूर्ती उभी राहिली आहे. तिथं प्रति आळंदी पंढरपूर असं नाव महेंद्र थोरवे यांनी दिलंय. नदीचा संगम दाखवलाय. प्रति आळंदी म्हणा, प्रति पंढरपूर काही म्हणा, पण साक्षात विठ्ठलाप्रति आपली भक्ती असेल तर कुठली शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही,
हे त्रिवार सत्य आहे, आणि म्हणून विठ्ठलाच्या साम्राज्यात आपण सगळे सुरक्षित आहोत. हजारो वारकऱ्यांची उपस्थिती आणि अत्यंत भक्तिमय व जल्लोषपूर्ण वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. मी आज खऱ्या अर्थाने मला एक आनंद, एक समाधान, एक अभिमान वाटला की एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये या भागातली जनता, मायेत बांधव, भगिनी, माता, सगळे लहान मुलं, ज्येष्ठ सगळे चालत होते. मुंगीला शिरायलाही जागा नव्हती. अशा प्रकारचा भूतो न भविष्यतो असा कार्यक्रम, याची देई, याची आई डोळा मला अनुभवायला मिळाला, याचं मला खरं म्हणजे समाधान आहे. आणि पुढे आल्यानंतर विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन पुढे आल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी दाखवली. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आज त्यांच्या काळात झालेले गडकोट किल्ले आपण पाहिले, कसे किल्ले बांधले असतील, कसं त्यावर पाणी, तिथे तोफा, एवढे मोठे मोठे किल्ले एवढ्या उंचावर, तेव्हाचं आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, त्यांची दूरदृष्टी, एक कुशल संघटक आणि कुशल प्रशासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श डोळ्यासमोर आपण ठेवून काम करतोय. प्रत्यक्षात शिवसृष्टी या ठिकाणी अनुभवायला मिळाली. आणि बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य असा पुतळा त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत शूर आणि पराक्रमी वीर होते. इथं नतमस्तक होताना त्या काळामध्ये झालेले अत्याचार, काय त्यांची सहनशीलता, यातना, अत्याचार करूनही त्यांनी भगव्याची लाज राखली, शत्रू समोर ते झुकले नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राखण्याचं काम त्यांनी केलं. या महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गडकोट किल्ल्यावर प्रेम करणारे, दुर्ग संवर्धन करणारे देखील हजारो शिलेदार, शिवप्रेमी या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित राहताना आम्ही पाहिले. खरं म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एक रूप आणि कार्य पाहिलं तर एक हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित झालेल्या तरुणांसाठी एक आश्वासक आणि प्रेरणादायी, ऊर्जादायी या ठिकाणी स्मारक ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. साक्षात विठ्ठल आणि या सर्व महाविभूतींचं दर्शन झाल्यानंतर एक क्षणभर मनामध्ये विचार येत होता, मी या राज्याचा मुख्यमंत्री झालोय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या इथं बसलेल्या सहकाऱ्यांच्या योगदानामुळे. माझ्या मनामध्ये त्यावेळेस विचार आला की मुख्यमंत्री म्हणून या राज्यासाठी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण या राज्यासाठी खर्च करायचा, या राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी, या राज्यातल्या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण समर्पित करायचा, अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली.
आणि म्हणून आज मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत राहणार। खरं म्हणजे तुमचे सगळ्यांचे मतदारांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे, कारण तुम्ही आमदार महेंद्र थोरवे यांना विजयी केलं नसतं तर एक उत्तम सहकारी, एक विश्वासू सहकारी या एकनाथ शिंदेला भेटला नसता। आणि म्हणून हे तिघ जण इथं बसलेले आहेत, कशाचाही विचार केला नाही। आणि महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं त्यावेळची परिस्थिती, त्यावेळच्या घडामोडी, त्यांना आणखी बोलायचं होतं परंतु वेळ कमी असल्यामुळे त्यांनी आवर्त घेतलं, तरी सुद्धा त्यामधून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। ही शिवसेना बाळासाहेबांनी मोठी केली, ही शिवसेना बाळासाहेबांच्या कष्टातून मोठी झाली। हजारो लाखो शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावली, घरादारावर तुळशी पत्र ठेवले, घरादारावर नांगर फिरला पण मागे फिरले नाही। बाळासाहेबांना त्यांनी साथ दिली आणि बाळासाहेबांनी देखील कष्ट घेतले आणि म्हणून ही शिवसेना मोठी झाली। आणि जेव्हा आपण शिवसेना जेव्हा कुठेतरी अडचणीत येते आहे, शिवसैनिकाचं खच्चीकरण होत आहे, आज या महाराष्ट्रामध्ये काहीतरी अघटित घडतंय असं जेव्हा कळलं, त्यावेळेस मग खरा बाळासाहेबांनी काय शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं शिकवलं, न्याय मिळवून देण्याची शिकवण दिली, अन्याय सहन करू नका हे सांगितलं। आणि म्हणून आपण युती धर्म सोडून आज जेव्हा वेगळं काहीतरी करू लागलो ते कुणाच्याही मनामध्ये नव्हतं, परंतु दुर्दैवाने ते घडलं। आज सत्तेसाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार, आपली भूमिका, हिंदुत्वाची भूमिका आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे स्वप्न होतं त्याला बाजूला ठेवून तो निर्णय झाला तो दुर्दैवी होता। तरी सुद्धा आम्ही आदेश म्हणून आपण शिवसैनिक कार्यकर्ते एक आदेशाचं पालन करत असतो। या राज्याला चांगले दिवस येतील, या राज्याची भरभराट होईल, आपला शिवसैनिकाला न्याय मिळेल, या शिवसैनिकाच्या आयुष्यात चांगले दिवस येतील, ही भाबडी भावना आमच्या सकट सर्वांच्या मनात होती। आपल्याला मी सांगू इच्छितो, हे सर्व तीन आमदार काय, खासदार काय, सदा सर्वनकर काय, आपण काय, या सगळ्यांना माहीत आहे। एकनाथ शिंदेने कधी पदाचा मोह केला नाही, पदासाठी कधी एकनाथ शिंदे जगला नाही, कधी पद मागितलं नाही। आपल्याला फक्त मी एक उदाहरण सांगतो, ठाण्यामध्ये जेव्हा पहिल्या शिवसेना शाखेचं उद्घाटन होतं, इथे काही लोक आहेत त्यांना माहिती आहे, शाखेच्या उद्घाटनाला दिघे साहेब यायच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी आले, माझ्या खांद्यावर हात टाकला, म्हणाले एकनाथ उपशाखा प्रमुख कुणाला बनवायचं? मी म्हणालो साहेब शाखा प्रमुख मला माहित आहे। दिघे साहेब म्हणाले, मी म्हणालो मला बनवू नका, ज्येष्ठ शिवसैनिक अमुक अमुक आहे त्याला बनवा। साहेबांनी मला सांगितलं, मला कळतं काय करायचं ते। त्यावेळेस त्यांनी शाखा प्रमुख पद मला दिलं, कारण त्यांनी काहीतरी एक जबाबदारी दिल्यानंतर त्या जबाबदारीचं सोनं कोण करेल हे त्यांची दूरदृष्टी त्यांच्या नजरेने चाणाक्षपणे पाहिली। मगाशी त्या मुलीने आपल्या याच्यामध्ये सांगितले,
एकदा असंच भरतशेठ नगरसेवक महापालिकेची निवडणूक होती, त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली युती होती, त्या युतीमध्ये दोन प्रभागामुळे काहीतरी थोडस त्याच्यामध्ये युतीमध्ये मतभेद होत होते. मी साहेबांना सांगितलं, साहेब माझ्यामुळे युतीमध्ये काही अडचण येता कामा नये, मी 5 वर्ष थांबून नंतर नगरसेवक होईल. मी आजही आपल्याला सांगतो, भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती, दिगंबर धोत्रे नावाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा होता, त्याचं काम मी केलं, त्याला निवडूनही आणलं. खरं म्हणजे आता कोणी थांबत नसतं, परंतु अनेक असे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आहेत की काही न मिळता मागता, काही मिळालं नाही मिळालं तरी सुद्धा शिवसेना वाढवण्याचं काम करता है. आणि म्हणून या सर्व माझ्या 50 आमदारांना माहित आहे, हे तर सुरुवातीचे आमचे बिनीचे शिलेदार बसले तिकडे, कुठलाही मागचा पुरचा विचार केला नाही. एक धाडस काय असतं, हे धाडस जेव्हा अन्याय होतो, जेव्हा आपल्या पक्षाचा आपल्या संघटनेचा कुठंतरी एक विषय प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस बाळासाहेबांचा शिवसैनिक गप्प राहू शकत नाही. आणि यांनी ते पाहिलं, माझी मनातली घालमेल त्यांनी पाहिली, आणि आम्ही निर्णय घेतला, धाडस केलं, ज्या बाळासाहेबांचं स्वप्न. आज बाळासाहेब काय म्हणाले होते, मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी काश्मीर मधलं 370 कलम हटवतो, मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधून दाखवतो. आज ही दोन्ही स्वप्न आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केले. आणि म्हणून या देशामध्ये एक वेगळा माहोल तयार झाला, आणि मग बाळासाहेबांचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं, त्यांच्या बरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मला जय श्रीराम, जय जय श्रीराम, हा माहोल देशात आहे. काही लोकांनी टिंगल केली, मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे, पण मोदी साहेबांनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली, 22 जानेवारीला त्याचं लोकार्पण होतंय. आणि काही लोक आता कॅलेंडर मध्ये तारखा शोधताय. आज या सर्व 50 लोकांची भावना आपुलकी. मगाशी महेंद्रने सांगितलं, सगळ्यांची इच्छा होती, सगळ्यांनाच ते बघायचं होतं, परंतु मी त्यांना सांगितलं होतं, आपण निर्णय घेतलाय तो काहीतरी मिळेल म्हणून नाही, शिवसेना वाचली पाहिजे, धनुष्यबाण वाचला पाहिजे, शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबलं पाहिजे, यासाठी आपण निर्णय घेतलाय. आज खरी शिवसेना आज आपल्या बरोबर, आपण खरी शिवसेना, कारण बाळासाहेबांचं प्रेम, बाळासाहेबांचे विचार आपल्या बरोबर आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत, आणि धनुष्य बाणही आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून गेल्या 1.5 वर्षामध्ये जे काम आपण केलं, जे काम केलं, त्या कामाच्या जोरावर आज 800 कोटी रुपये महेंद्र थोरवे यांच्याकडे, महेंद्र दळवी त्यांच्याकडे, कोणाला कमी जास्ती असतील, भरत गोगावले आहेत, इकडे खासदार आहेत, इकडे मुंबईचे आमदार आहेत, अनेक लोक आहेत. किती निधी मिळत होता अगोदर महेंद्र, आता 3 कोटीत कसं काम करायचं. मुख्यमंत्री सहायता निधी
मी आपल्याला सांगतो, मी आताच इथं भरतशेटनी पण 4-5 सह्या माझ्या घेतल्या तिथं बसून. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कुणाला आपण देतो? अडल्या नडल्याचं ज्याचं कुणाचं ऑपरेशन आहे, हॉस्पिटलचे ज्याला पैसे भरायचे आहेत, आपल्या 1.5 वर्षामध्ये 150 कोटीपेक्षा जास्त पैसे आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिले आणि 2.5 वर्षामध्ये किती होते भरतशेठ? 2.5 कोटी रुपये फक्त. अडीच दिवस जाऊ देते, त्याच्यात काय मला बोलायचं नाही. परंतु हे पैसे लोकांचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. त्यांच्या आजारपणासाठी आपण नाही दिले तर कधी देणार? आणि मी कुठेही गाडीमध्ये असलो, रस्त्यात असलो, वर्षावर असलो, ठाण्यात असलो, कुठल्याही कार्यक्रमात असलो, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं पत्र आलं की माझं पेन लगेच बाहेर येतो आणि सही होऊन जाते. कारण एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो, एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो. आणि म्हणून आपल्याला ते करायचं असतं. आज आपण 1.5 लाखाचे 5 लाख रुपये केले महात्मा ज्योतिराव फुले, सगळ्या अटी काढून टाकल्या. अगदी श्रीमंतापासून गरिबापर्यंत 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत होणार. या राज्यात बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना 700 ठिकाणी आपण करतोय. शेतकऱ्यांना देखील आपण वाऱ्यावर सोडत नाही. जे मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला, त्याच्यात आणखी आपण 6,000 रुपये टाकले. शेतकऱ्याला आता 12,000 रुपये वर्षाला मिळणार. हे राज्य पहिलं आहे हा निर्णय घेणार. पीक विमा शेतकरी भरत होते, त्याचे पैसे आता सरकार भरतंय. फक्त पीक विम्यामध्ये 1 रुपया शेतकऱ्याने भरायचा, बाकी सगळे पैसे सरकार भरणार. महिला भगिनी देखील आज कार्यक्रमात आहेत. एसटीमध्ये 50% आपण सवलत दिली, ज्येष्ठांना मोफत केलं. आता महिला भगिनी सांगतात आपल्या पतिदेवाला, तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून येते. हा निर्णय आपण घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतलाय. लेक लाडकी लखपतीचा आपण निर्णय घेतलाय. मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत जन्म झाल्यापासून 1 लाख रुपये तिच्या खात्यात जमा होता. आज महिला बचत गटाला ताकद देण्याचं काम आपण करतोय. पहिल्या दिवसापासून आपल्याला मी सांगतो, मी आणि देवेंद्र फडणवीसजी दोघांनी शपथ घेतली त्या दिवसापासून या प्रत्येक कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, महिला भगिनींचे, तरुणांचे, युवांचे प्रश्न, प्रकल्पांचे प्रश्न, सिंचनाचे प्रकल्प, 35 सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली, 10 लाख हेक्टर जमीन कोलिताखाली आणण्याचं काम निर्णय आपण घेतले. जे आधीच्या सरकारने बंद केले होते, जलयुक्त शिवार योजना बंद केली, आपण ती चालू केली. अनेक प्रकल्प बंद केले होते, विकास विरोधी धोरण भूमिका घेतल्या होत्या. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये 1 वर होता. पण आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र मागे गेला, कर्नाटक गुजरात पुढे गेलं. पण आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा महाराष्ट्र 1 ला आलेला आहे. आज किती प्रकल्प सुरू आहेत. आज MTHL चा प्रकल्प 12 तारखेला त्याचं लोकार्पण होतंय. आपण आणखी जवळ येणार आहोत. जे 2 तासाचं अंतर ते 15 मिनिटावर 20 मिनिटावर येतंय. अनेक मुंबईतले प्रकल्प तर आहेत, परंतु 2.5 वर्ष रडात खडात यांचं इंजिन साइडिंगला गेलं होतं. ते आपण पुन्हा आपण जोरात डबल इंजिनचं सरकार काम करायला लागलं.
मी आपल्याला सांगतो, केंद्रामध्ये आपला प्रत्येक प्रस्ताव आपण पाठवतो, त्याला एकही रुपयाची कटौती न करता, कपात न करता तो प्रस्ताव मंजूर होतो, हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपण डबल इंजिनचं सरकार या राज्यात करतोय, चालवतोय. आणि म्हणूनच या ठिकाणी महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी काय, भरत गोगावले काय, आपला सदा सर्वनकर खासदार आपले बारणे अप्पा संसद रत्न पुरस्कार त्यांना मिळाला, या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये पैसे देण्याचं काम, निधी देण्याचं काम त्यांची काय मागणी? ज्यांनी आम्हाला निवडून दिलंय त्यांना मूलभूत सोयी सुविधा देणे आमचं काम आहे. आणि मग त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, परंतु दुर्दैवाने ते होत नव्हतं. आणि म्हणून अनेक होतं स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान, सावरकरांचा अपमान सगळ्यांच्या डोळ्यात देखत होत होता. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली आहे त्यांना डोक्यावर घेण्याचंही काम केलं. मी गावी जातो, शेतामध्ये काम करतो, कारण मातीशी शेतीशी माझी नाळ जुळली आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तर म्हणाल हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो. हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलंच असतं, का त्याच्यात वाईट आहे? आणि म्हणून आज आपण मुंबईमध्ये स्वच्छता अभियान सुरू केलंय, डीप क्लीन ड्राईव्ह. बरेचसे आता आपण एक एक शहर करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात देखील स्वच्छ महाराष्ट्र माझा हे अभियान आपण राबवतोय, आरोग्याशी निगडित आहे. आज लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ लागलेत, एनजीओ आलेत, मुलं आलेत, कॉलेजचे आले, शाळेचे आले, पोटदुखी सुरू झाली. भले हे तर आयुक्ताचं काम, अरे हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि मी सांगितलं की सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर असतोच, परंतु मी समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. मी सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, तुमच्यातला कार्यकर्ता आहे. तुमच्यातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला त्यांना आवडतं आवडत नाही, हजम होत नाही, पचन होत नाही, सहन होत नाही. म्हणजे फक्त ज्यांचा राजकीय वारसा, राजकीय पार्श्वभूमी आणि ज्यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं असं काय लिखित काय करार आहे? आणि म्हणून ही पोटदुखी आहे. मी तर कामाने उत्तर देतो. आ तुम्हाला माहित आहे रोज आरोप करतात, माझ्याकडे भरपूर आहे. मी थोडं थोडं काढत आता सुरू केलेलं आहे. माझा स्वभाव नाही बिलो द बेल्ट, मी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही. तुम्ही जेवढ्या टीका कराल त्याला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल, कामातून उत्तर देईल, हे माझी कामाची पद्धत आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की दीड वर्षामध्ये आज जी कामं केली त्या कामाच्या जोरावर आज या राज्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, महायुतीला नंबर एक मिळाला. आता त्यांचा नंबर कितीवर गेला ते भरशेट का कितीवर गेला, त्यांचा नंबर कुठे गेला माहित नाही. जाऊ द्या, तुम्ही किती आरोप करणार? आज 50 आमदार, 13 खासदार, हे खासदार आप्पा बसले तिकडे, यांना जेव्हा खासदारांना बोलवलं तेव्हा त्यांना सुरुवातीला वाटलं अवघड निर्णय काय होईल कसं होईल, परंतु त्यांनी गेल्या दीड वर्षामध्ये केलेलं काम पाहिल्यानंतर कालच्या सभेत त्यांनी सांगितलं पुण्याच्या की आम्ही घेतलेला निर्णय, शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता, योग्य होता या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी. कारण आमचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही, आपल्या लोकांना द्यायचं आहे. आपण देणारे आहोत, आपण घेणारे नाही, आपण देत जातोय, देत आलोय.
आणि म्हणून जे जे निर्णय आज आपण घेतलेत ते निर्णय लोकांना शासन आपल्या दारी त्याला एवढा प्रतिसाद मिळायला लागलाय की तिकडे पोटदुखी झाली, पोटसूळ उठला की शासन आपल्या दारी त्याचं ऑडिट करा, चांगलाय. 2,19,00,000 लोकांना, लाभार्थ्यांना लाभ शासन आपल्या दारी मधून देण्याचं काम या तुमच्या सरकारने केलंय. करा त्यांचं ऑडिट. निवडणुका आल्या की तुमचं बरोबर ऑडिट करतील. खातच बंद होईल म्हणजे ऑडिटचा प्रश्न येणार नाही. आणि म्हणून ज्यांना लाभ मिळत नव्हता, चक्रा मारायला लागत होत्या, खेटे मारायला लागत होते, कटकटी करायला लागत होत्या, आणि तो नागरिक कंटाळून बिचारा ते लाभ सोडून देत होता, त्यांना थेट शासन आपल्या दारीच्या माध्यमातून, हे पहिलं राज्य आहे आपलं, त्याचा अभिमान मला. आणि म्हणून जे जे काही या सरकारच्या माध्यमातून आज लोकांना देता येईल ते देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि खासदार आहेत, आमदार आहेत, दोघंही या ठिकाणी आपण त्यांना निवडून दिलेलं आहे. आणि मोदीजींनी गेल्या 9 वर्षात 9.5 वर्षात जे काम केलं ते आपल्या समोर आहे. या भारताला पूर्ण जगभरामध्ये एक नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. या देशाची अर्थव्यवस्था उंचीवर नेली. या देशाला आज एक महासत्तेकडे नेण्याचं काम आज मोदी साहेब करता है. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं की अब की बार 400 पार असं म्हटलंय. आणि आपण म्हणूया महाराष्ट्रामध्ये अब की बार 45 पार म्हणजे 45+ आपलं मिशन 48 आहे. आणि म्हणून आपली सोबत, आपला विश्वास, आपली साथ अशीच या व्यासपीठावर बसलेल्या लोकांच्या पाठीशी कायम असू द्या एवढी विनंती आपल्याला करतो. आणि 800 कोटी घेतलेले आहेत त्यांना पूर्ण मला वाटतं 1,000 कोटी करायचे आहेत. आणि म्हणून कर्जतमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल व्हावं अशी मागणी तुमच्या आमदारांनी केली आहे, त्याला देखील मान्यता दिली जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाकरता 5 कोटी निधीची मागणी केली आहे, ती देखील मान्य केली जाईल. पेन अर्बन बँकेचा प्रश्न जो आहे तो देखील त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याला देखील न्याय देण्याचं काम होईल. कर्जत नळ पाणी पुरवठा योजना जी आहे त्याला देखील मला वाटतं ते आपलं प्रोसेस मध्ये आहे महेंद्र, ते देखील मान्य केलं जाईल. शेवटी नळ पाणी पुरवठा योजना आहे. आणि आपल्याला एवढंच सांगतो की या लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी, त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा सोडवण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही एवढं प्रेम महेंद्रवर केलंय त्यामुळे सरकार पैसे देताना आखडता हात घेणार नाही हा शब्द आहे. बरचशेची शिवसृष्टी आपण 50 कोटी जाहीर केले ती होईल रायगडला. आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं सरकार त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय, प्रेरणा ऊर्जा घेऊन काम करतोय. आणि म्हणून त्यांच्यासाठी जेवढं काही करू तेवढं थोडंच आहे एवढंच आपल्याला सांगतो. आणि महेंद्र थोरवे यांचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्या पाठीशी एवढ्या प्रचंड मोठ्या ताकदीने आपण उभे राहिला, हा महासागर, हा जनसागर जो आहे त्यांच्या पाठीशी कायम आपले आशीर्वाद असेच ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.